मित्रांनो झाली सुट्टी एकदाची आम्हाला डिस्चार्ज मिळाला आहे ना, कसं वाटतंय आता? गरजा वाटते का? करा वाटते तुला इथं? हां बोला ना, सांगितलं तर तिला पाव घरी जाईन असं झालंय, तर झाली सुट्टी, एकदम भारी वाटायला लागलं आणि छान वाटायला लागलं आहे ना। सगळ्या पिशवीही भरल्या तुम्हाला तर दावलंच ताय। हां सगळ्यांचा आमचा आशीर्वाद तुम्हाला लागतील। काय नाही मित्रांनो, आशीर्वाद मित्रांनो ताईवर लक्ष राहू द्या, आमच्या ताईनी लय सांभाळलं आम्हाला 2-3 दिवस। बहीणच आहे माझी ती, काय आपल्याला घातलं घरी चालले म्हणून। आता 16 तारखेला बोलवले। आता काय करणार, आम्ही ताईच्या घरी जाणार, आता मस्तपैकी ताईच्या घरी एक नाश्ता करणार, काहीतरी ताईच्या हातचं खाणार आणि तिथून कसं वाटतंय? हा नंदी बैल म्हणत का आला तुम्ही मित्रांनो? कस काय वाटतंय? तू राहतो कुठं? आम्ही बारामतीत राहतो। बारामतीत पण कुठं? शिंदेवाडी गाव आहे इंदापूर तालुक्यात। बारामतीत ना 12 किलोमीटर घर भरत। बारामतीत ना 12 काय हो नाही तर आमचा मुक्काम असत तिथे। मग आले कर की फोन कधी कोण? आता कुठं तुमचा फोन? आमच्याजवळ शाळा नाही, तुम्हाला कुठं फोन करू? असं कोणी का नंबर देतो केली तुम्हाला कुणाच्या मग करा? हा हा इंदापूरच्या जवळ आहे। आणि मस्तपैकी बाहेर जाताना परस गार काय स्टाईल मध्ये चाल मित्रांनो, कसं आईसाहेबाची परस आहे तिची, कसं तिच्या आईसाहेबांनी परस दिलेली तिची लय आवडीची आहे, कुठे गेलं तरी अजिबात सोडत नाही। आणि काल आईसाहेब आले होते लय खुश झाली, उठूनच बसली आहे का ना तिची आई आली, कोण नाही आलं तरी म्हणली माझी आई आली लगेच भेटायला। असू द्या झालं, तिला आईसाहेबांनी काल टॉनिक दिलं बाकी खुश आहे ना, झाले ना सोललंय। आता निघालो आम्ही घरी जातो, तर आता गाडी घेतून तर काय साहेब ताई ताईच्याच घरचा व्हिडिओ येईल, तर बाय सगळ्यांना, तर हाय सगळ्यांना। तर मित्रांनो सुट्टी मिळाली, तर पेशंट नेले एकदा चेकअपला नेले, तर सांगा म्हणलं आम्हाला सुट्टी मिळाली, मस्तपैकी झालं सगळं ओके झालं, चेकअप वगैरे आता कराय गेले तर मिळाली सुट्टी, तर काय नाही आता पिशव वगैरे भरल्यात सगळं झाले लवकरच मिळाले। असं देखा वगैरे जाईन असं झालंय, कारण शेवटी घरती घर असतं, कुणालाही तर राहावं वाटतं, आता राहू पण नाही वाटत, शेवटी खूप म्हणजे भारी वाटते। असू द्या कसं कसं झालं सगळं व्यवस्थित झालं मस्त झालं, आणि जातो घरी मग। आता जाताना काय काय होते तुम्हाला सगळा व्हिडिओ काढतो। विषय काय झाला मित्रांनो, हे आजीनीले जेवाय घातलं मित्रांनो, कुणाचा नाश्ता आला तरी म्हणते बा खायचा का तुला आहे? टकली म्हातारी म्हातारी चांगली की मला तुम्हाला बघितलं की आमची आजीची आठवण येते। आमची आजी पण 110 वर्ष जगली, लय सांभाळली आमच्या। हा तर असं द्या ती कसं आहे ह्या जिनले जेवायला घातले, आलं कोण केलं की खायचं का बा खायचं का बा, तर असं द्या आणि आमच्या बुकाची लय काळजी केली। हा तर हो द्या आजीला, आजीची आजीसाठी एक लाईक मारा चला आहे का नाही? तुम्ही कुठलं आजी? पिंपरी सांदेचं। पिंपरी सांदेचं तो का ते आजी एक? हा एक नंबर चाललंय दोघीच, काय ना एकदम मस्त। तर म्हणलं काढावा असा एक मोकार एक थोडं आहे का नाही स्वतः काय झाला नाश्ता पेशंटला नाश्ता तू जेवण येते त्याच्या आमचं वागतंय आज 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 खाल्ला आम्ही, आज कसं बरं वाटतंय ना, कारण पेशंट उठलंय बसतंय सकाळ सकाळ फोन करतय नाश्त्याला काहीतरी घेऊन या, चहा घेऊन या चहा ब्रेड, त्याच्यामुळं बरं वाटलं। एक आजी तुम्ही कुठला आजी? कुठला? खोरचं चौधरी मित्रांनो। तर हा आहेत ह्या पण आजी आहेत, तर असू द्या खायची पिची टेन्शन नाही का ना तुम्ही असले? हा हा आणि बकुळापूर लक्ष ठेवते ते सगळी एकत्र लागले ना, तर ओळख झाले आमचे सगळ्यांबरोबर आहे का ना। हा असं हा।